केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवलं आहे अगोदरच दूध संघाची गोडाऊन पावडरनं भरली असताना दहा हजार टन पावडरची भर त्यात पडणार आहे परिणामी देशांतर्गत बाजारपेठेतील पावडरच्या दरात आणखी घसरण होऊन दुधाचे दर आणखी कमी होण्याचा धोका आहे राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी घातलेल्या अटी पाहता कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील पंच्याहत्तर टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात गोकुळनं कोल्हापुरात नियोजनबद्ध यंत्रणा राबवून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत गाय दुधाचे भाव कमी झाल्यानं राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे त्याला सावरण्यासाठी एकीकडे राज्य सरकारनं दूध अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असताना केंद्र सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्यानं दूध पावडरची देशांतर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून गाय दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यात दूध पावडरला दर नसल्यानं अतिरिक्त दुधाचं करायचं काय असा प्रश्न आहे राज्य सरकारनं जानेवारी महिन्यामध्ये दोन महिने प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले मार्चनंतर दूध कमी होऊन सगळीकडेच दुधाची मागणी वाढेल आणि पावडरला चांगले भाव मिळतील अशी दूध संघाची अपेक्षा होती मात्र उन्हाळ्यात दूध कमी झालं नसल्यानं पावडरमधील घसरण सुरूच राहिली गेले सात महिने गोकुळ वारणा व वा राजारामबापू वगळता राज्यातील दूध संघांनी मनमानी पद्धतीनं गाय दुधाची खरेदी केली आहे खाजगी दूध संस्थांकडून बावीस ते सव्वीस रुपये लिटरने खरेदी केली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे यातून राज्य सरकारनं दुधाला बंद केलेलं पूर्वत करण्याची मागणी झाली त्यातून राज्याच्या अर्थसंकल्पात प्रति लिटर पाच रुपये अनुदान एक मे दोन हजार चोवीसपासून देण्याचा निर्णय जाहीर केला होता